नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण पाहण्यासाठी आणि ते आहे जेजुरीचे कडे पठार। जेजुरी शहराच्या दक्षिणेला समुद्रसपाटीपासून 800 फूट उंचीवर जयाद्री डोंगर रांगेच्या माथ्यावर खंडेरायाचे मूळ स्थान कडे पठार हे मंदिर आहे। हे ठिकाण जेजुरी शहरापासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर आहे। जेजुरी शहरापासून दक्षिणेला 2 किलोमीटर गेल्यावर डोंगराच्या पायथ्याला आपण येऊन पोहोचतो। या ठिकाणी काही दुकाने आहेत आणि येथे वाहनतळ देखील आहे। येथील कमानीतून आत जाताना डाव्या बाजूला शंकराची मूर्ती आहे। कमानीतून आत जाताना पायऱ्या लागतात। या 750 पायऱ्यावरून आपण प्रवास सुरू करतो। साधारण 1.5 किलोमीटरचा हा प्रवास करून आपण कडेपठार मंदिरापाशी पोहोचतो। वाटेवर काही उंचीवर गेल्यावर आपल्याला जेजुरीचे नवीन मंदिर आणि जेजुरीगड नजरेसमोर दिसतो। मंदिराच्या पुढे करा नदीवरील नाझरे धरण दिसते। पुढे काही अंतर गेल्यावर नवीन खंडेरायाच्या मंदिराकडून येणारा रस्ता या ठिकाणी मिळतो आणि पुढे कडेपठार मंदिराकडे जातो। काही अंतर पार करून आपण मंदिरापाशी येतो। या ठिकाणी कोणतीही 4-चाकी गाडी येऊ शकत नाही। मग येथील दुकानातील सामान, कपाट ह्या वस्तू कशा आणल्या हा प्रश्न पडला आणि मग तेथील दुकानदारांना विचारले आणि त्या दुकानदारांनी सांगितले की काही माणसे कपाटे उचलून आणतात तर काही वस्तू गाढवांच्या सहाय्याने वरती आणल्या जातात। येथे शंकर पार्वतीचे स्वयंभू लिंग असून मार्तंड भैरवाची मूर्ती उग्र स्वरूपात दिसते। मंदिर दगडी बांधकामाचे असून यावर कुठलाही शिलालेख अथवा शिल्पकाराचे नाव आढळून येत नाही, त्यामुळेच हे मंदिर इसवीसन पूर्व काळातील असावे असे अभ्यासकांचे मत आहे। आषाढ महिन्यातील गणपूजा या पूजेला धार्मिक विधींमध्ये मोठे स्थान आहे। पूजेच्या दिवशी स्वयंभू लिंग भंडाऱ्याने आच्छादले जाते व पूर्ण गावारा भंडाऱ्याने भरला जातो। रात्रभर सणे चौघड्यांचे वादन आणि लोककलावंतांची लोकगीते सादर होतात। मर्दानी दसरा, विजयादशमीचा पालखी भेट सोहळा आणि आपटापूजन हा विधी देखील महत्त्वपूर्ण आहे। तसेच आश्विन महिन्यात दर शनिवारी रात्री देवाचा छबिना काढला जातो।
फाल्गुन शुक्ल प्रतिपदेला कडेपठार मंदिरावर पाखळणी केली जाते। मंदिर साफसफाई करून उत्सव मूर्ती वाजत गाजत बाहेर नंदी मंडपात झोपाळा बांधून त्यावर बसवल्या जातात। रंग खेळला जातो। मंदिर आवारात रांगोळ्या काढून दीपोत्सव साजरा केला जातो। कडेपठार मंदिराच्या परिसरात ऋषी मुनी व तपस्वींची समाधी स्थळे आढळून येतात। मंदिराचे दर्शन घेऊन पाठीमागे आल्यावर समजले त्या ठिकाणी मसाले भाताचा महाप्रसाद वाटप चालू होते। अनेक भाविक महाप्रसादाचा लाभ घेत होते। येळकोट येळकोट जय मल्हार। हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की लिहा। धन्यवाद।